बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं पेढे वाटप हे वादात सापडताना दिसतंय. ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये वामन म्हात्रे आरोपी आहे. आरोपी वामन म्हात्रेंना या ठिकाणी पेढे वाटलेले आहेत. महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे. अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेचं पेढे वाटप पाहायला मिळत आहे. अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. आंदोलनावेळी हा निषेध व्यक्त होत असताना म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता. पत्रकार मोहिनी जाधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं होतं. वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालेला होता. विनयभंग आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात म्हात्रेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे. आज जो बदलापुर का जो वातावरण था, मेरी माता बहन सब भयभीत थी कि उनको लग रहा है कि बदलापुर में हमको रहने के लिए सेफ्टी है कि नहीं, मेरे बच्चे स्कूल में जा रहे हैं वो सेफ्टी है कि नहीं. इसका प्रायश्चित ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने साबित करके दिखाया है कि जिससे कोई मेरे माता बहन के ऊपर अन्याय होगा उसके पीछे हम पूरा महाराष्ट्र शासन और महाराष्ट्र की पुलिस खड़े रहेंगे. बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं हे वक्तव्य आपण ऐकलं, पण याच माजी नगराध्यक्षांनी मात्र बदलापूर प्रकरणात खरं तर जेव्हा रोष व्यक्त करण्यात आलेला होता, निषेध व्यक्त करण्यात आलेला होता, तेव्हा महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे. अशा या म्हात्रेनं मात्र काल एन्काउंटर झाल्यानंतर पेढे वाटत वक्तव्य केलेलं आहे. महिला सुरक्षेविषयी वक्तव्य करण्यात आलेलं आहे या म्हात्रेकडून. अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेंचा पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय. सक्षणा सलगर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सक्षणाजी, जेव्हा हे वक्तव्य करण्यात आलेलं होतं महिला पत्रकारासंदर्भात, तेव्हा आपण दूरध्वनीवरून तुमच्याशी संवाद साधलेला होता. तुम्ही या सगळ्याविषयी चीड संताप व्यक्त केलेली होती. आता मात्र हीच व्यक्ती काल एन्काउंटर झाल्यानंतर पेढे वाटताना आज दिसतीये. तुम्हाला सांगते, हे निर्लज्ज लोक आहेत. फक्त आणि फक्त विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काय तारतम्याने वागलं पाहिजे तर भान नसलेले हे निर्लज्ज माणसं आहेत. सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय, जेव्हा आमची भगिनी पत्रकार या देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यांना विचारते, तेव्हा तिच्या अंगावर धावून जाऊन याच गलिच्छा माणसाने तुझा बलात्कार झाल्यासारखं बोलतेस का, तुला काय पडले, ही भाषा वापरली. आणि आज स्वतः 1.5 महिन्याच्या इलेक्शनसाठी हा धिंगाणा चालू आहे, पेढे वाटतंय. अरे नैतिकता कुठे तुम्ही टांगली आहे? कुठल्या वेशी त्यांनी नैतिकता टांगली आहे? हा सवाल शिंदेगट आणि या तिघाडी खोके सरकारला आहे माझा. कुठे नेली तुम्ही नैतिकता? तुम्ही कशावरती पेढे वाटताय? लाज वाटली पाहिजे या लोकांना. आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या लहान मुलींचे अत्याचार झाले, त्याच्याबद्दल संवेदनशीलता बाळगण्याचं सोडून, त्याच्यावर न्याय होण्याची प्रक्रिया मागणी सोडून पेढे वाटताय? काय दाखवतो तुम्ही? महाराष्ट्र कुठे घेऊन चाललात तुम्ही? या निर्लज्ज लोकांना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सुद्धा गोष्टीचा इव्हेंट करता. मला ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रातला काळा दिवस या कृतीने केला असं माझं मत आहे. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.